मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना शुभ सकाळ. प्रेमाने रागाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, भावनेने मनाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसांना जिंकता येते. म्हणून प्रेम, आत्मविश्वास, भावना आणि माणुसकी आपल्यामध्ये जिवंत असायलाच हवी. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत, जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत, त्या आयुष्यात काहीही बदलू शकत नाहीत. म्हणून सुरुवातीला आपण आपले विचार बदलायला हवेत. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगलाच असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे फार महत्त्वाचे असते. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्यात, चांगलं वागणं कधीच सोडू नये, कारण विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल पण माणसांना कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात काहीही हासिल करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये. वय आणि पैसा सांभाळून ठेवलं पाहिजे आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजा गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधलं पाहिजे, आयुष्य खूप आनंदात जगता येईल. इतरांसाठी आपल्याकडे वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नये आणि कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्थही होऊ नये. आयुष्यामध्ये अशा लोकांना शोधा जे आपल्यासोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. मी आहे ना, नको काळजी करू, असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यामध्ये असायला पाहिजे. मग आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागली. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाहीत, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही. चूक तर आपल्या जीभीची आहे, जिला फक्त गोडच आवडतं. आपली स्तुती ऐकून घ्यायची असेल, कौतुक ऐकून घ्यायचं असेल, तर आपल्याला संकटांना हरवावंच लागेल. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीतून मित्रांनो जावंच लागत. अनेक वेळा आलेलं अपयश, कित्येक वेळा पदरी पडलेलं अपयश हे एका यशानं संपून जात असत. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते. नशिबात
नसलेली गोष्ट सुद्धा मित्रांनो मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे लोक मोठे असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. काय माहीत जीवनात कशाची गरज पडेल. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतील, जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतील, कदाचित म्हातारपणी जास्त त्रास सहन करावा लागेल अशांनी. जीवनातील वाईट काळच आपल्याला दाखवून देतो की कोण हसतं. जीवनातील वाईट काळच आपल्याला दाखवून देत असतो की आपल्यावरती कोण हसतं, कोण दुर्लक्ष करतं आणि कोण सावरण्यासाठी पटकन जवळ येतं. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होत असते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात. आपलं काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे मात्र तिथंच राहतात. पुस्तकातील धड्यांपेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात. लहान तळ्यासारखं गोड राहा. आपण सर्वांनी लहान तळ्यासारखं गोड राहायला हवं, जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पित असतो. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी. निंदा आणि टीका आपल्या वाट्याला यायला हवी. फक्त स्तुतीच ऐकून आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत असतात. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देत असतात. फक्त संघर्षाच्या काळातच मित्रांनो एकटं राहावं लागतं. फक्त संघर्षाच्या काळातच आपल्याला एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात तर सगळेच आपल्या सोबत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. शेवटी इतकंच सांगेल, दुसऱ्यांना अडचणीत आणून आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून कधीच कुणाला अडचणीत आणू नये. आपण सर्वांनी सद्भावनेनं, सन्मार्गानं आणि सद्विचारानं जगायला हवं.